मेरा ऑर्डर एक रिटर्न स्टेटमेंट डिफेंडेंट शाल विदिन 30 डेज फ्रॉम द डेट ऑफ सर्विस ऑफ समन्स ऑन हिम प्रेजेंट अ रिटर्न स्टेटमेंट ऑफ हिज डिफेंस. डिपेंडेंट ने समन्स मिळाल्यानंतर 30 दिवसाच्या आत यायचं आहे आणि त्यांनी रिटर्न स्टेटमेंट दाखल करायचं आहे. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द डिपेंडंट फेल्स टू फाईल द रिटर्न स्टेटमेंट विद इन द सेड पीरियड ऑफ 30 डेज. जर डिपेंडंट फेल झाला 30 डेज मध्ये येऊन रिटर्न स्टेटमेंट दाखल करण्यास तर काय होईल. ही शॅल बी अलाउड टू फाईल द सेम ऑन सच अदर डे ऍज मे बी स्पेसिफाईड बाय द कोर्ट. मग आता तो कुठल्याही दुसऱ्या दिवशी त्याचा जे काही रिटर्न स्टेटमेंट आहे तो दाखल करू शकतो, पण त्याला कोर्टाने डेट वाढवून द्यावी आणि कोर्टाने स्पेसिफाईड डेट सांगावं की या दिवशी आणि तुझा रिटर्न स्टेटमेंट दाखल कर. फॉर रिझन टू बी रिकॉर्डेड इन रायटिंग, आणि त्याला रायटिंग मध्ये रिझन्स द्यावी लागेल. कोणाला? डिपेंडंटला, कोर्टाला, की मी का रिटर्न स्टेटमेंट 30 दिवसाच्या दाखल करू शकलो नाही. ठीक आहे की नाही? पुढे या. बट विच शॅल नॉट बी लेटर दॅन 90 डेज फ्रॉम द डेट ऑफ ए सर्विस ऑफ समन. बट 30 दिवस वाढून दिली, फर्स्ट टाइमला सर आलो नाही, असं झालं तसं झालं, माझी आई वारली, माझ्या घरी लग्न होतं वगैरे वगैरे, पुन्हा परत येतो, त्या तारीख जी वाढून दिली कोर्टाने त्या तारखेला सुद्धा दाखल करत नाही, परत येतो आणि परत म्हणतो सर अजून काहीतरी प्रॉब्लेम आले झाले, सर वकिलाकडे जाणं झालं नाही, मी नव्हतोच इथे, मला माहितच नाही, मी नाही दाखवू शकतो. असे 30 30 30 90 दिवसापर्यंत कोर्ट जास्तीत जास्त वाढून देऊ शकतं. 90 दिवसाच्या नंतर कोर्ट त्याला तारीख आता देणार नाही. किती दिवस? फर्स्ट टाइम 30 दिवस देईल, नंतर मग लास्ट 90 दिवस. त्याच्यावर कन्सिडर असतात ना मॅडम, म्हणजे असं नाही आहे की 30 सोडून 90 दिवस. ठीक आहे, पूर्ण सार, पूर्ण 90 ना, 30 30 आणि 30. ठीक आहे, पुढे या. इथे 1A मध्ये बघा, आता रूल 1A, ड्युटी ऑफ ए डिपेंडेंट टू प्रोड्यूस अ डॉक्युमेंट अपॉन विच रिलीफ इज क्लेम ऑर रिलाइड अपॉन बाय हिम. आता ज्या कागदपत्रांसाठी जे अग्रीमेंट असेल एखादं त्याच्यावर क्लेम करतोय हा, ठीक आहे की नाही, प्लेंटिफनी क्लेम केला की हा जो याचा काही कॉन्ट्रॅक्ट झाला होता आमचा त्यात याने ब्रीच केला म्हणून, मग आता अशा प्रकारचे कुठलेही डॉक्युमेंट असेल ते डिपेंडंटला डब्ल्यू सोबत दाखल करायचे आहेत. आणि डिपेंडंटचा जो क्लेम आहे तो पर्टिक्युलर एखाद्या डॉक्युमेंटवर जरी नसेल तरी त्याला रिलायड म्हणजे सपोर्टेड काही डॉक्युमेंट असेल ना त्याच्या डिफेन्सला, तर ते सुद्धा त्याला डॉक्युमेंट कोर्टामध्ये डब्ल्यू सोबत दाखल करायचे आहेत. Where the defendant bases his defense upon a document or relies upon any document in his position of power, जे काही त्याच्या पोझिशन मध्ये डॉक्युमेंट्स आहेत, जे काही त्याच्या पॉवर मध्ये डॉक्युमेंट्स आहेत ते, अँड इन सपोर्ट ऑफ हिज डिफेन्स ऑर क्लेम फॉर द सेट ऑफ अँड काउंटर क्लेम. आता सेट ऑफ आणि काउंटर क्लेम म्हटलं हे आपण थोड्या वेळात बघूयाच, पण सेटअप आणि काउंटर क्लेमलाही जर त्याच्याकडे काही असे डॉक्युमेंट आहे आणि ते सपोर्ट करत असतील तर ते सुद्धा त्याला डब्ल्यू सोबत दाखल करायचे आहे. He shall enter such a document in a list and shall produce it in court when the written statement is presented by him. And बघा आता काय म्हटलंय, काले पहिला आपण क्लेम सोबत डॉक्युमेंटची लिस्ट द्यायची आहे, लिस्ट करायची आणि सगळे डॉक्युमेंट द्यायचे, तसंच डब्ल्यू एस सोबत सुद्धा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट द्यायची आहे आणि डॉक्युमेंट त्याला जोडून द्यायचे आहेत. And shall at the same time, त्याच वेळेस, deliver the document and a copy thereof to be filed with the written statement. म्हणजे जेव्हा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट देतो ना आपण, लिस्ट की हे डॉक्युमेंट मी दाखल करणार आहे, त्याच्या सोबत तुम्हाला ते डॉक्युमेंट सुद्धा द्यायचे आहे आणि त्या डॉक्युमेंटची कॉपी सुद्धा एक एक तुम्हाला डब्ल्यू मध्ये द्यायची आहे. ठीक आहे, डब्ल्यू सोबत. दोन मध्ये, वेर एनी सच डॉक्युमेंट इज नॉट इन द पोझिशन ऑर पॉवर ऑफ द डिफेंडेंट, ही शाल वेर एव्हर पॉसिबल स्टेट इन हुज पोझिशन ऑर पॉवर इट इज. आता जर त्यावेळेस डिफेंडंटच्या स्वतःकडे ते पोझिशन मध्ये नसेल डॉक्युमेंट तर त्याला कोर्टाला सांगावं लागेल की ती कोणाच्या पोझिशन मध्ये आहे. ठीक आहे की नाही? मग ते कोर्ट काय करेल, जाऊन घेऊन ये, नसेल डिफेंडंटला तो जर व्यक्ती, तर काय करेल, कोर्टच स्वतः नोटीस पाठवेल ज्याच्या पोझिशन मध्ये ते डॉक्युमेंट आहे आणि त्याला सांगेल की डॉक्युमेंट कोर्टात हजर करायचे. ठीक आहे, पुढे या. तीन मध्ये, अ डॉक्युमेंट विच ऑट टू बी प्रोड्यूस्ड इन कोर्ट बाय द डिफेंडंट अंडर दिस रूल. आता जे डॉक्युमेंट कोर्टाला
प्रोड्यूस करायचं होतं डिफेंडंटनी, बट इज नॉट सो प्रोड्यूस, ठीक आहे की नाही, आणि त्याने प्रोड्यूस केले नाही, शॅल नॉट विदाउट द लीव ऑफ द कोर्ट बी रिसिव्ड इन एव्हिडन्स ऑन हिज बिहाफ ऍट द हिअरिंग ऑफ द सूट. बघा कोर्ट काय सांगतं रूल, आधीच्या रूल मध्ये की डॉक्युमेंट प्रोड्यूस करा, ठीक आहे की नाही, आधीच माता यांनी सांगून सुद्धा प्रोड्यूस केले नाही, तर आता याला परत कोर्ट राईट देणार नाही की ते डॉक्युमेंट घेऊन येऊन त्याच्यावर असा हा माझा एव्हिडन्स आहे किंवा त्याच्यावर काही एव्हिडन्स वगैरे घ्या. परत सांगते नंतर, याला सांगितल्यानंतर, डिफेंडंटला सांगितलं कोर्टाने की डॉक्युमेंट घेऊन आपण गेला नाही, आता परत त्याचा राईट कोर्ट त्याला देणार नाही. मग त्याला जर दाखल करायचे असेल तर पहिले कोर्टाची परमिशन घ्यावी लागेल, ठीक आहे की नाही. काय म्हटलं, विथ द लीव ऑफ कोर्ट, विदाऊट द लीव ऑफ कोर्ट मग काय होईल, प्रोड्यूस शॅल नॉट, मग प्रोड्यूस शॅल नॉट विदाउट द लीव ऑफ कोर्ट, मग तो प्रोड्यूस करू शकत नाही विदाउट द लीव ऑफ कोर्ट, म्हणजे कोर्टाच्या परमिशन शिवाय, ठीक आहे, समजलं आधी. Be received in evidence on his behalf at the hearing of the suit. मग त्याच्या बिहाफ वर तो ते डॉक्युमेंट इव्हिडन्स म्हणून हिअरिंग मध्ये दाखलही करू शकत नाही, कारण त्याला ऑलरेडी एक चान्स कोर्टाने दिलेला आहे डॉक्युमेंट प्रोड्यूस करण्याचा, त्यांनी केला नाही. मग प्रोड्यूस करायचं असेल तर त्याला कोर्टाची परमिशन घेऊन प्रोड्यूस करावे लागेल. नथिंग इन दिस रूल शॅल अप्लाय टू डॉक्युमेंट. हे बघ, कुठलंही डॉक्युमेंट प्रोड्यूस करायला सांगितलंय कोर्टाने, ठीक आहे. काय म्हणते बघा, अ डॉक्युमेंट विच ऑट टू बी प्रोड्यूस करणं गरजेचं होतं, ठीक आहे की नाही, आणि करायला सांगितलं कोर्टाने. कोर्ट बाय द कोर्ट इन कोर्ट प्रोड्यूस इन कोर्ट बाय द डिफेंडंट अंडर दिस रूल. अंडर दिस रूल मीन्स जो काय आपण आता पाहिला रूल, त्या रूलनुसार कोर्टात डॉक्युमेंट जमा करायचं होतं पण केलं नाही. बट इज नॉट सो प्रोड्यूस केलं नाही, शॅल नॉट विदाउट द लीव ऑफ कोर्ट. मग आता नंतर तुम्हाला जर करायचं असेल तर कोर्टाच्या परमिशन शिवाय तुम्ही करू शकत नाही, कळलं. Be received in evidence on his behalf at the hearing of the suit. माता त्या डॉक्युमेंटला तुम्ही तुमच्या हेअरिंग मध्ये आर्ग्युमेंट मध्ये किंवा एव्हिडन्स घेता, एव्हिडन्सची प्रोसिजर सुरू आहे, त्या एव्हिडन्स मध्ये तुम्ही आता त्याला साक्ष म्हणून देऊ शकत नाही, एव्हिडन्स म्हणून देऊ शकत नाही डायरेक्टली, ठीक आहे का. हे घ्या डॉक्युमेंट, इकडे एव्हिडन्स सुरू आहे, इकडे विटनेस आलेले आहे, हा सांग खरा बोलतो की खोटा बोलतो, मी म्हणून डिफेंडंट आहे, तर हे घ्या सर डॉक्युमेंट. असं चालतं का कोर्टात? नाही. ऑलरेडी तुम्हाला पहिले दाखल करायला सांगितलं, तुम्ही केलं नाही, आता परत उशिरा तुम्ही घेऊन येत आहे, तर कोर्ट म्हणते की आता तुम्हाला पहिले माझी परमिशन ऑप्टेन करावी लागेल. परमिशन शिवाय तुम्ही काय करू शकत नाही, डॉक्युमेंट दाखल करू शकत नाही. पण खाली एक याला प्रोव्हायझो दिलंय, काय म्हणते बघा, ते नथिंग इन दिस रूल शॅल अप्लाय टू द डॉक्युमेंट. पण असे काही डॉक्युमेंट आहे ना, त्याला हे वरचा रूल अप्लाय होणार नाही, म्हणजे कोर्टाची परमिशन घेण्याचा किंवा त्याच वेळेस दाखल करण्याचा असा काही रूल खालच्या दोन ओळींना लागू होणार नाही. तर कुठला रूल आहे बघा, प्रोड्यूस फॉर द क्रॉस एक्झामिनेशन ऑफ द प्लेंटिफ्स विटनेस. आता बघा, प्लेंटिफ्सचे विटनेस बॉक्स मध्ये आलेले आहे, इमॅजिन करा, ठीक आहे की नाही. प्लेंटिफ्सनी आपल्या फेवर मध्ये बोलण्यासाठी दोन चार त्याचे मित्र आले, त्यातला एक विटनेस उभा आहे. मग त्याच्या क्रॉस एक्झामिनेशन जर डिपेंडंटला घ्यायची असेल ना, तर डिपेंडंट वेळेवर डॉक्युमेंट दाखवू शकतं की हे बघा हे खरं आहे की खोटे. डिपेंडंट आधी का टाकेल तसे डॉक्युमेंट जे काही सिक्रेट असेल, नाही टाकणार, वेळेवर टाकेल. मग असे काही डॉक्युमेंट असतात की ते त्याच्यावर तुम्हाला क्रॉस एक्झामिनेशन घ्यायचे प्लेंटिफच्या विटनेसची, तर ते तुम्हाला आधी दाखल करण्याची गरज नाही. चला कुठे आलो आपण त्याच्यावर डिस्कशन. मी सांगणारच नव्हती तुम्हाला आता, पण आता हे मी काय म्हटलं, प्रत्येक जजमेंट असो कुठेही असो ऍडिशनल एव्हिडन्स येतात, पोलिसांना प्रोसिक्युशनला मिळाल्या ते घेऊन येतात. न्यू फॅक्ट मस्ट बी स्पेशली प्लीडेड. आता बघा, न्यू फॅक्ट मस्ट बी स्पेशली प्लीडेड. इथे काय म्हटलंय, स्पेशली प्लीडेड म्हणजे जर नवीन काही फॅक्ट अराईज झाले असेल, बघा आताच असे आपण डिस्कस करतो, ठीक आहे की नाही, तर ते स्पेशली प्लीड करावे. द डिपेंडंट मस्ट रेज बाय हिज प्लीडिंग ऑल मॅटर विच शोज द सूट नॉट टू बी मेंटेनेबल. आता बघा, इथे काय म्हटलंय, जेव्हा ही प्लेंटिफनी प्लेंट दाखल केला, ठीक आहे की नाही, ऑर्डर नंबर 8 सीपीसी, ठीक आहे, जेव्हा ही प्लेंटिफनी प्लेंट दाखल केला, त्यांनी काही अलिगेशन लावले, कुणावर लावले, डिपेंडंटवर. आता डिपेंडंट जाईल आणि काय करेल, डिनाय करेल, आणि डिनाय काय काय करेल, पहिले तर डिनाय करेल ऑल द कॉन्ट्रॅक्ट, ऑल दी सूट. काय म्हणणार येतो तिथे, की हा जो आहे हा मेंटेनेबलच नाही आहे. का नाही आहे मेंटेनेबल, कारण की माझ्यावर असे काही अलिगेशन लागतच नाही आहे, हा खोटायला आहे. असे जे काही न्यू फॅक्ट अराईज होतात ना, हे झालं काय करायचं, त्याला
डिनाय करायचे. द डिपेंडेंट मस्ट रेज बाय हिज प्लीडिंग ऑल मॅटर विच शोज द सूट नॉट टू बी मेंटेनेबल ऑर दॅट द ट्रान्झॅक्शन इज आयदर व्हॉइड ऑर व्हॉइडेबल. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन आमच्यामध्ये झाले ते आयदर व्हॉइड आहे व्हॉइडेबल आहे, म्हणजे काय व्यवहार शून्य हा दावा आहे, याचा काहीही संबंध नाही. हा जो प्लेंटिफ आहे तो उगीचच अलिगेशन माझ्यावर लावत आहे. इन पॉइंट ऑफ लॉ अँड ऑल सच अ ग्राउंड ऑफ डिपेंडंट ऍज इफ नॉट रेज्ड, बघा आणि डिपेंडंट जर तसे ग्राउंड रेज करत नसेल तर वुड बी लाईकली टू टेक अ अपोजिट पार्टी बाय सरप्राईज ऑर वुड रेज इश्यूज ऑफ अ फॅक्ट नॉट अराइजिंग आउट ऑफ द प्लेंट ऍज फॉर इन्स्टंट फ्रॉड लिमिटेशन रिलीज पेमेंट परफॉर्मन्स अँड फॅक्ट शोविंग अ इलिगॅलिटी. मग आता हे कसे कसे मेन्शन करावे लागेल, याला फॅक्ट मेन्शन करावं लागेल की हे सत्य नाही आहे. लिगॅलिटी, लिगॅलिटी आहे का की याने माझ्यावर इलिगल अलिगेशन केले, पेमेंट बद्दल जे काही असेल फ्रॉड केलंय का याच्याबद्दल याला डिनाय वगैरे काय करायचं ते सांगायचे कोणाला, डिफेंडंटला, प्लेंटिफचे जे अलिगेशन आहेत त्यांना. तीन मध्ये आहे डिनायल टू बी स्पेसिफिक. आता डिनायल जो करतोय हा स्पेसिफिक डिनायल असलं पाहिजे. मी जसं आपण काल एवढं सगळं पाहिलं होतं की पॅरा नंबर वन मध्ये काय जे अलिगेशन झालं ते स्पेसिफिकली पॅरा नंबर वनचं अलिगेशन मला मान्य नाही, आय डिनाईड द अलिगेशन ऑफ दी पॅरा नंबर वन. तर असं स्पेसिफिक डिनायल हवंय. इट शॅल नॉट बी सफिशियंट फॉर अ डिपेंडंट इन हिज रिटन स्टेटमेंट टू डिनाय जनरली द ग्राउंड्स अलेज्ड बाय द प्लेंटिफ, बट द डिपेंडंट मस्ट डील स्पेसिफिकली विथ ईच अलिगेशन ऑफ फॅक्ट ऑफ विच He does not admit the truth except damages. बघा त्यांनी काय सांगितलंय, जे नाही मान्य ते स्पष्टपणे सांग. इव्हेसिव्ह डिनाय, आता हे इव्हेसिव्ह डिनाय काय असतं माहितीये का, एक उगीच उडवाउडीच डिनाय नसावं. म्हणजे काय, हो ठीक आहे चालून जातो असं नाही चालणार, ठीक आहे की नाही. त्यांनी तुमच्यावर एखादे अलिगेशन लावले ना, मग स्पेसिफिकली डिनाय करा, त्या एक एक अलिगेशन डिनाय करा. वेअर डिपेंडंट डिनाईज ऑल अलिगेशन ऑफ फॅक्ट इन अ प्लेंट, पूर्णच्या पूर्ण अलिगेशन काय करतोय डिफेंडंट डिनाय करतोय, मग त्यांनी काय करावं, ही मस्ट नॉट सो बी इव्हिसिव्ह. उडवा उडवीचे डिनाय करू नये की ठीक आहे प्लेंटिफ केलं होतं असं मी केलं होतं. बट आन्सर द पॉइंट ऑफ द सबस्टन्स, प्रत्येक पॉइंट आणि प्रत्येक सबस्टन्सला आन्सर द्यावं. दस इफ इट इज अलेज्ड दॅट ही रिसिव्ह अ सर्टन सम ऑफ मनी, ठीक आहे की नाही. जर अलिगेशन काय हो की मी तुमच्याकडून पैसे घेतले आहे तर मग त्याच्यावर डिनाय द्यावं. It shall not be sufficient to deny that they received that particular amount. Mata, तुम्ही receive plenty time तो की मी particular amount घेतले आहे, तर मग घेतले नाही घेतले किती घेतले याच्यावर सगळं स्पेसिफिकली डिनाय करावं. बट ही मस्ट डिनाय दॅट रिसिव्ह दॅट सम ऑर एनी पार्ट thereof. मग यांनी सांगावं की मी पूर्ण घेतले होते पैसे की अर्धे घेतले होते पैसे, किंवा मग तो जे माझ्यावर पैशाचे अलिगेशन लावतोय ते या व्यवहारातले पैसे नाहीच आहे, मी त्याच्याकडून हात उसने पैसे घेतले होते आणि त्यांनी माझ्यासोबत फ्रॉड घेतला, असे जे काही फॅक्ट्स आहेत ते सांगावे. बट ही मस्ट डिनाय दॅट रिसिव्ह दॅट सम ऑर एनी पार्ट thereof ऑर एल्स सेट आउट हाऊ मच ही रिसिव्ह, ठीक आहे की नाही. मग किती घेतले घेतले तर ठीक आहे. अँड इफ अन अलिगेशन इज मेड विथ डायव्हर्स सर्कमस्टन्सेस, ठीक आहे की नाही. डायव्हर्स सर्कमस्टन्सेस मीन्स जे काही सर्कमस्टन्सेस त्यांनी सांगितले आहे, यांनी सांगितले आहे, जे काही सर्कमस्टन्सेस कसे घेतले, काय घेतले, काय व्यवहार झाला, हे सगळं स्पेसिफिकली डिनायल असावं. इट शॅल नॉट बी सफिशियंट टू डिनाय इट अलॉंग विथ द सर्कमस्टन्सेस, ठीक आहे की नाही. मग त्याच्याशिवाय सर्कमस्टन्सेस शिवाय अलाईन होणार नाही. आता मी प्लेंटिफ काय अलिगेशन लावतोय की पैसे घेतले, हा काय म्हणतो नाही घेतले, असं चालेल का हो. कारण प्लेंटिफनी काय अलिगेशन लागलंय की माझं आणि डिपेंडंटचं एक फ्रेंडली रिलेशन होतं, त्या फ्रेंडली रिलेशनमध्ये त्यांनी मला सांगितलं की मला 50,000 गरज आहे आणि मग त्यांनी मी त्याला 50,000 दिले विथ द इंटरेस्ट ऑफ जे काही असेल ते, आणि त्यांनी सांगितलं की एक वर्षात परत करतो आणि त्यांनी आता केली नाही. मग हा काय सांगेल, डिपेंडंट मी घेतले नाही असं नाही सांगणार. हा सांगेल की माझं आणि त्याचं रिलेशन आहे का फ्रेंडली, मी त्याला ओळखतो का, ठीक आहे की नाही. हे सगळे सर्कमस्टन्सेस त्यालाही सांगावे लागेल. म्हणजे पॅरा नंबर वन मध्ये जर म्हटलं असेल की मी पैसे दिले तर यांनी नाही घेतले इतकंच जाणार नाही, त्यांनी जे काही अलिगेशन लागले ते स्पेसिफिकली डिनाय करावं लागेल. आम्ही ओळखतो का एकमेकांना, पैसे दिले होते का, काय कारण सांगतोय, कशासाठी दिले तर त्या कारणासाठी दिले का, मग 50 तर नाही घेतले सर 25 घेतले होते, ठीक आहे. हे सगळं त्यांनी लिहायचंय त्याच्यामध्ये. आता स्पेसिफिक डिनायल, इकडे पण म्हणतात डिनायल टू बी स्पेसिफिक आणि इथे पण म्हणतात स्पेसिफिक डिनायल. तर पहिल्या रूल मध्ये सांगितलंय की डिनायल स्पेसिफिक, म्हणजे की डिनायल स्पेसिफिकली करावं इतकंच सांगितलंय, पण इथे वेगळं सांगितलंय नाही केलं तर काय होईल इथे असं म्हणतात. एव्हरी अलिगेशन ऑफ फॅक्ट इन द प्लेंट इफ नॉट डिनाईड स्पेसिफिकली, बघा जेव्हा काय होतो स्पेसिफिकली डिनाईड करत नाही डिफेंडंट, देन
or by necessary implication or stated to be not admitted in the pleading of the defendant. आणि त्यांनी ऍडमिट ही केलं नाही या डिफेंडंटने. शल बी टेकन टू बी ऍडमिटेड एक्सेप्ट एज अगेन्स्ट अ पर्सन अंडर डिसॅबिलिटी. बघा इथे काय म्हटलेलं आहे, एक प्रोव्हायझो दिलेला आहे. तर इथे म्हणताय की त्यांनी जर डिनाय केले नाही तर कोर्ट समजून घेईल की नाही ऍक्सेप्ट केलं. WS खूप चांगल्या प्रकारे तयार करावा लागतो. जर वकिलाने WS चांगल्या प्रकारे तयार नाही केली तर डिफेंडंटला मग खूप भोगावं लागतं. ठीक आहे की नाही? कारण जे काही बेसिक आहे ना ते WS वरच असतं, इश्यूज काढतं. ठीक आहे की नाही? सो WS खूप प्रॉपरली तयार करावं लागतं. मग याने काय मागितलं आणि मी काय डिनाय केलं हे प्रॉपरली असायला पाहिजे. जर मी तुम्हाला कसं सांगितलं पॅरा नंबर वन डिनाय केला, सेकंड केला, थ्री बद्दल काहीच बोलत नाही डिफेंडंट, तर डेफिनेटली कोर्ट समजून घेईल की याला पॅरा नंबर थ्री मध्ये जे प्लेंटिफने अलिगेशन लावले ते ऍडमिट. ठीक आहे. मग आता इथे प्रोव्हायझो दिला आहे. काय म्हणते? प्रोव्हाइडेड दॅट द कोर्ट मे इन इट्स डिस्क्रिएशन रिक्वायर एनी फॅक्ट्स ऍडमिटेड टू बी प्रूव्ड अदरवाईज दॅन बाय सच ऍडमिशन. बघा आता इथे काय म्हटलं आहे, कोर्टाचं डिस्क्रिएशन आहे, यांनी फॅक्ट ऍडमिट केले आणि जर त्यांनी ते फॅक्ट प्रूव्ह केले, ठीक आहे की नाही, कुणी प्लेंटिफनी किंवा डिफेंडंटनी, इथे डिफेंडंटनी समजा ते फॅक्ट प्रूव्ह केले तर मग असं मानलं जाईल की आता यांनी ऍडमिट करायची गरज नाही. ठीक आहे की नाही? म्हणजे एखादं अलिगेशन जर प्लेंटिफनी डिफेंडंटवर लावलं असेल पण त्यांनी सरळ सरळ प्रूफच दिले त्याचं, पण एखाद्या वेळेस काय होतं डिफेंडंट च्या सपोर्ट मध्ये, प्लेंटिफच्या सपोर्ट मध्ये डिफेंडंट कधी कधी बोलतो. काय बोलतो? सर समन्स तर काही पाठवू नका तुम्ही, परत परत मला, मी येतो आणि मी सगळं ऍडमिट करतो. ठीक आहे की नाही? प्रूफ झालं. आता त्याला WS मध्ये स्पेसिफिकली एक एक पॅरा डिनायल करायची गरज. ठीक आहे. आता वरची ओळख राहून गेली आहे. आपण सांगायचं शॅल बी टेकन टू बी ऍडमिटेड एक्सेप्ट ऍज अगेन्स्ट अ पर्सन अंडर डिसॅबिलिटी. एक्सेप्ट अगेन्स्ट चा अर्थ काय? एक्सेप्ट मीन्स कोण? काही डिफेंडंट्स असे असतात की जे मायनर असतात, ज्यांची डिसॅबिलिटी असते, काही हँडिकॅप्स असतात, सायको असतात, असे जर काही डिफेंडंट असले आणि त्यांना जर कोर्टाने विचारलं की तुम्हाला मान्य आहे का, तर ते काही सांगू शकणार नाही. मग इथे कोर्ट काय करेल, थोडस सौम्य घेईल, म्हणजे यांना कळत नाही आहे डिनाय करायचं. कळलं का? ज्या व्यक्तीला कळतच नाही आहे, समजा एखादी व्यक्ती आहे ए, खूप लहान आहे, त्याच्याकडे अलिगेशन आपण लावतो तरी तो होच म्हणतो. त्याला जर म्हटलं तुझ्या घरी जाऊन चोरी करतो, तो काय म्हणे? होच म्हणे. त्याला कळतं का हे माझ्या नुकसानाचं आहे म्हणून? नाही. ठीक आहे की नाही? तर अशी काही डिसेबल्ड पर्सन असतील तर तेव्हा मात्र इथे कोर्टाला एक्सेप्शन आहे. कोर्ट डायरेक्टली त्यांनी ऍडमिट करून घेतलं असं म्हणणार नाही, त्याच्यावर दुसऱ्या काही प्रोसिजर होतील, त्यांच्यावर नेक्स्ट फ्रेंड येतील की यांच्यासाठी मात्र हा स्ट्रिक्ट रूल लागू होत नाही, जसं नॉर्मल डिफेंडंट साठी लागू होतो. ठीक आहे. हा, पुढे या दोन मध्ये वेअर द डिफेंडंट हॅज नॉट फाइल्ड अ प्लीडिंग. आता डिफेंडंटनी प्लीडिंगच फाईल केली नाही आहे. इट शॅल बी लॉफुल फॉर द कोर्ट टू प्रोनाऊन्स अ जजमेंट. कोर्ट काय करेल? जजमेंट प्रोनाऊन्स करेल ऑन द बेसिस ऑफ द फॅक्ट कंटेन इन द प्लेंट. सिंपल आहे, हो की नाही? जर डिफेंडंटनी WS दाखल केला नाही तर कोर्ट वाट पाहिल आणि जजमेंट दाखल करून टाकेल, देऊन टाकेल ऑन द बेसिस ऑफ द प्लेंट. प्लेंटिफने जे काही मागण्या केल्या ते मान्य करून टाकेल, कारण डिफेंडंट येतच नाहीये. एक्सेप्ट ऍज अगेन्स्ट अ पर्सन अंडर डिसॅबिलिटी बट द कोर्ट मे इन इट्स डिस्क्रिशन रिक्वायरिंग सच अ फॅक्ट टू बी प्रूव्ड. आता बघा परत इथे त्यांनी तेच म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? की जे डिसॅबल्ड आहे ना त्यांना मात्र एक्सेप्शन इथे दिलेलं आहे की या आणि प्रूव्ड करा. ठीक आहे. तीन मध्ये, इन एक्सरसाइज इट्स डिस्क्रिएशन अंडर द प्रोविजन टू सब रूल वन और अंडर सब रूल टू द कोर्ट शॅल हॅव ड्यू रिगार्ड टू द फॅक्ट वेदर द डिफेंडंट कुड हॅव और हॅज एंगेज्ड अ लीडर. पण जर डिफेंडंट येत नसेल, डिफेंडंट प्लेन WS दाखल करत नसेल, तर कोर्ट माहितीये का हे सुद्धा माहिती करून घेण्याचा प्रयत्न करेल की तो वकील लावू शकत नाही आहे का, काही असे प्रॉब्लेम्स आहेत का, त्याला वकील प्रोव्हाइड करावा लागेल का, किंवा तो मुद्दाम वकील लावत नाहीये का, की तो अफोर्ड करत नाही आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी वकील लावू शकतो नाही लावू शकतो ह्या सुद्धा गोष्टी सगळ्या पाहिल्या जाईल, तरच कोर्ट जजमेंट काढेल. अदरवाईज तीन वेळेस जर प्लेंटिफ डिफेंडंट आला नाही तर डायरेक्ट जजमेंट काढणार नाही. बिकॉज काय हो, हिअर द आयदर साईड. पुढे, वेन एव्हर अ जजमेंट इज प्रोनाउन्स्ड अंडर दिस रूल अ डिक्री शॅल बी ड्रॉन अप इन अकॉर्डन्स विथ द सच अ जजमेंट अँड सच अ डिक्री शॅल बी हिअर द डेट ऑन विच द जजमेंट वॉज प्रोनाउन्स. आता जर जजमेंट प्रोनाउन्स केलं तर काय होणार आहे, डिक्री येणार आहे आणि जी डिक्रीवर डेट राहील तीच ऑलरेडी जजमेंटवरही राहणार आहे.
ठीक आहे दिवशीपासून म्हणजे समजा आता हे डिक्री जजमेंटच्या नंतर बघूया आपण पण जजमेंट आज दिलं तिथून 15 दिवसानंतर डिक्री देतात पण दोन्ही वरही एकच तारीख राहते ठीक आहे तर हे म्हणजे